आमंत्रित करूयात मिस्टर सौरभ सुरेश भोसले यांना नमस्कार सगळ्यांना सो वी आर गोइंग टू गो थ्रू सो मेनी स्टोरीज टुडे सगळ्या नवीन नवीन स्टोरीज आहेत तर सो मेनी स्टोरीज मला माहिती आहे तुमच्यातली निम्मी लोक डोक्यात हेच घेऊन आले असतील की आमच्या आयुष्यातला कुठला तर किस्सा हाच बाबा हो सांगणार आहे आणि त्याची रील कधी आल्यावर मी कधी कुणाला टॅग करतो आणि शेअर करतो कारण विषय वेगळा व्हायला लागलाय आता माझ्या रीलच्या टॅग सेक्शनमध्ये भांडणं होत्यात आणि स्पेशली प्रणव नावाच्या पोरांची कारण आमच्या आयुष्यात एक प्रणव नावाचा नमुना आहे सगळे डायलॉग त्याच्यावर आणि त्याच्यामुळं बाकीचे प्रणव बोगायला लागलेत सो माय फर्स्ट ॲपॉलॉजी टू इच अँड एव्हरी प्रणव इन द वर्ल्ड हे फक्त मी आमच्या पाण्याबद्दल बोलतो बाकी कोणाबद्दल नाही तुम्ही सगळे चांगलेच आहे आमच्या पाण्या सोडून ठीक आहे विचित्र गोष्टी काढायला लागल्यात मागच्या मागचं स्पेशल जेव्हा झालं एप्रिलमध्ये त्यानंतर आत्तापर्यंत सो आता हे हाय इंटेन्सिटीनं बऱ्याच गोष्टी होत आहेत सगळ्या आणि एकदम वेगवेगळ्या गोष्टी चालल्या आहेत म्हणजे यू काँट वन इमॅजिन की माणसाकडं ह्युमनकडं क्रिएटिव्हिटी किती आहे ओके तुम्ही हे बघितलं असाल की बाबा दोघं फ्लट करतात बोलतात रिलेशनशिपमध्ये येतात ब्लॉक होतं टॉक्सिसिटी वाढते ब्रेकअप होतं मग ब्लॉक होतो व्हॉट्सअपला किंवा ती ब्लॉक होते व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला होते फेसबुकला होते स्नॅपचॅटला होते गुगल पेला मेसेज करतो तिथं बी ब्लॉक होतो जीमेलला आता हे झालं जेवढं जा संकट मोठं तेवढं त्याच्यावर ते मात करण्यासाठी क्रिएटिव्हिटी आपण घेऊनच येतो सो so, काय होतं मी एक नवीन आता प्रजाती बघितलेली आहे मागच्या काही दिवसात सो so, काय रील्स आहेत त्या माझ्या एक लॉजिकल बेस्ट आहेत प्रॅक्टिकल बेस्ट आहेत कॉन्टेंट आणि रिॲलिटी इज मोहर ऑफ लाईक ऑफन डिसअपॉइंटिंग ना कधी कधी डिसअपॉइंटिंग असतं ते सो कुणी जर इमोशनल कमेंट केली की माझ्यासोबत असंच झालं तोही असा सोडून गेला किंवा काय मग एक गडी पूर्ण दिवस त्या कमेंट सेक्शनसाठी काढतो आणि तो प्रत्येक सेक्शन मध्ये जातून बघतो कुठली मुलगी दुःखी आहे का आणि तिला मोठी कमेंट करतो डोंट वरी सगळं ठीक होईल बी तुला कधी बोलू वाटलं तर मी बोलेन <laughs> मी म्हंटल माझ कमेंट सेक्शन काय चाललंय हे बरं मी म्हणलं थांबवू थोड्या वेळानं डिलीट करू कमेंट तिचा रिप्लाय आला अरे हो नेहमी असंच होतं तुझ्यासोबत पण हेच झालंय का ह्या रुप्लाय हो तुझ्यापेक्षा जास्तच मी तर सांगू शकत नाही तू डीएम कर आपण बोलू मी सिंगल माझ्या रिलवर कमेंटवर दोघांचं रिलेशनशिप जुळेल मला खपल का मी कमेंटच डिलीट केली हुडक आय डी हुडक आता कमेंट सेक्शन कमेंट टेंडर बनवून टाकले आणि ही पोरं पोरलाईट डेंजर आहेत एवढा वेळ कुठून येतो प्रत्येक रीलवर दुःखीपुरगी बघते तिला मोठा पॅरेग्राफ लिहितात कोणाच्या घरातला कोण ऑफ झालंय त्याला सिंपत्ती डिवोर्स झालाय त्याला सिंपती ब्रेकअप झालाय त्याला सिंपती आणि आता असं सोपं झालंय चार वाक्य बोलायची चॅटजी पिटी टाकायचा हाय तसा पॅरेग्राफ कॉपी पेस्ट मारतय आणि पलीकडची पोरगी म्हणते ही माइट बी व्हेरी इंटलेक्च्युअल पर्सन आणि हे खूपच वाढायला लागले आजकाल म्हणजे यू इव्हन इमॅजिन की लोक ह्या गोष्टी आपण जाऊ दे आपल्याला काय करायचं म्हणून सोडून नाही देऊ शकत कारण तुम्ही बघा न्यूज चॅनल्स असतात माहिती ना यूट्यूबला जायचं न्यूज चॅनल बघायला त्यांचा लाईव्ह चॅट असतो सगळ्यात जास्त एंटरटेनमेंट इथं असते त्यात कोणतरी एक पोरग असतं जे जे लहानपणी इच्छा पूर्ण झालेली नसती फारक घालायची म्हणून तो फेक आय डी पुरीच्या नावानं काढतो आणि तो टाकता हाय गायज आर यू अप्पर फोन <laughs> मग यानं फेक अकाउंट काढलेलं आहे आणि युनिव्हर्सल फेक अकाउंटचं नेम काय एंजल प्रिया म्हणजे आमच्या वेळीचं बरं ह्यानं फेक अकाउंट काढले अंकिता बिंकिता काहीतरी नाव दिलंय हाय गायज तुमच्याकडे पाऊस आहे का पोर सोशल मीडियावर सिग्मा होत्यात पण त्या कमेंटला लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय दिला ते हो हो तुझ्याकडे आहे का काय चाललंय तुझं मग ती पण म्हणते हाय कायच माझा रिचार्ज संपतोय कोण पेटीएम करेल का अरे आत्तापर्यंत तुला कळायला पाहिजे फेक अकाउंट आहे तिथं लोक चर्चा करायला लागलेत एवढं काय डेंजर चाललेलं आहे मी आता ही पहिला मेसेजच असा घेऊन आलेलो आहे की बाळांनो थटायची वेळ आली आहे जी दारं बंद आहे त्याच्या दरवाज्यावर तुम्ही नका मारू ठीक आहे माझ्या लाईव्हला पण असंच होतंय मी इंस्टाग्राम लाईव्हला जातो चार पोरी काय तर कमेंट करतात त्यांना चारशे पोरं रिक्वेस्ट पाठवतात चाललंय काय आता पोरं म्हणतील दोन स्पेशलला पोरांची बाजू घेतली स्पेशलला ठसा आला का <laughs> अरे पण हे आहे आपण थटलं पाहिजे कुठं तर हा सकाळी अँड्रू टेकचा स्टेटस आणि संध्याकाळी इम्रान जाम्रान मोड ऑन एवढी कसली कॉन्ट्राडिक्ट बिहेव्हिअर सिग्मा सिग्मा दिवसभर डुवे डुवे डिवे डिवे नाही का ते म्युझिक आणि संध्याकाळी वेगळाच के दु� केची गाणी लावून आणि इट ऑटोमॅटिकली हॅपन्स टू एव्हरी वन आणि एक लक्षात घ्या खूप साऱ्या लोकांनी माझ्या रिलीवर कमेंट केली चांगलाच अनुभव घेतलेला दिसतोय सगळंच अरे माझ्यावर घडलं आहे तेच सांगतोय मी कुठं म्हणतोय मीच धुतल्या तांदळाचं आहे माझ्यावर झालं तेव्हा मी हा शो क्रिएट केले मी सांगतोय सो आज माझं सगळ्यांना हेच उत्तर आहे होय मी हातून गेलो आहे मी नाही गेलो तर माझ्या ग्रुपमधलं कोणतं गेले ठीक आहे सो हे उत्तर आहे ह्याचं देर आर नथिंग सिनर जे मी लिहिले आहेत किंवा इमेजिन केलेले आहेत ओके करायचं चालू ठीक सो so, हा शो बेस्ट आहे एका वाक्यावर तुम्हाला समजला असेल निवान शो पूर्ण तुम्ही बघितला आणि शेवटच्या वाक्यापर्यंत निवान मी एकदा दोनदाच बोललो असेल आणि शेवटी कळला रर्र इट जस्टिफाईज नाही का होल शो दोन प्रकारचे पीकर्स स्पीकर्स असतात ह्या जगात आणि मी आज तुम्हाला पब्लिक स्पीकिंगचे पण काही सूत्र सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला खरा नाळ असलेला स्पीकर कोणी समजला पाहिजे नाही का नाहीतर कोण पण येईल तू उद्या सकाळी नऊला या तीन जोड तीन जोड तीन जोड नाही का बट ना पॉईंट की जो खरा स्पीकर असतो ना खरा स्पीकर तो पूर्ण सेशन्स दोन तीन तास त्या विषयावर बोलतो आता निवांत हा विषय होता आपला बरोबर पण मी निवांत हे पूर्ण तीन तासात तीन ते चार वेळेस बोललो असेल आणि शेवटी बोललो तरी पण तुम्हाला बाहेर गेल्यावर विचारलं कोणत्या शोला घ्यालता निवांत आता दुसऱ्या कॅटेगरीतले स्पीकर्स असतात ते काही सांगत नाही ते चार वेळा म्हणतं किंवा चारशे वेळा शोमध्ये निवान 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 तुम्हाला शो झाल्यावर विचारतात काय अटेंड केलं निवांत काय सांगितलं काय नाही सांगितलं पण निवांतचा शो होता ठीक आहे सो हॅम्बरिंग असते दोन प्रकार असतात ठीक आहे सो so वी आर गोइंग टू स्टार्ट आणि खूप छोट्या छोट्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत एकच कंटिन्युअस स्टोरी नाहीये कारण मी बघितले काय एक होते एकच स्टोरी कंटिन्युअस सांगितली की लोक एखाद्या कॅरेक्टरची लय फॅन होत्यात आता आमच्या पण्याला बाहेर फिरायची सोय राहिली नाही ठीक आहे त्याला जाईल तिथं धरत्यात आणि ही इज लव्हिंग इट बट आज मी जी पोण्याची स्टोरी सांगणार आहे ना एक वेगळंच आपण युनिवर्स करणार आहे प्रणवचं लोकी वर्स कसं आहे तसं प्रणवीवर करणार आहे ठीक आहे सो वी आर गोईंग टू आर सो मेनी स्टोरीज दॅट आय वॉन्ट टू टेल यू ह्युमर असणार आहे बरोबर आहे थोडं स्टोरी इंटेलेक्ट असणार आता जे काय होतं त्यावरती बोलणार आहे अँड फर्स्टली थँक्यू सो मच एव्हरी वन तुम्ही जे आज केलंय ना त्याला धाडच लागतं पावसाचा माणूस जेव्हा सकाळी उठतो खिडकीतनं बाहेर बघतो पाऊस पडतोय ढग काळे तेव्हा माणूस म्हणतो दोनशे रुपये परत कमवीन मी झोपतो पण त्याची तुम्ही अर्ज बॅटल करून इथं आला आहे समजते नाही आला रे तुमच्यापैकी लिह लोकांच्या मनात कारण पावसाळ्यात दोन प्रकारचे व्यक्ती असतात एक तर त्यातला कवी बिबी जागा होतो त्याला सगळंच रोमॅन्टिक वाटतं गाडीत बसला की त्याला वेगळं सगळं आणतो तो एकदम आणि ती खूप लोक छान असतात त्यांना सगळे सीझन आवडतात आणि दुसरं असतात स्निकर खराब होईल तो चिकेल चड्या वाळणार <laughs> काय चाललंय काय चाललंय आर किती नवीन कपडे घेऊ शकत नाही उडतोय स्लीपर न मागवड ही दुसरी प्रकार मी दुसऱ्या कॅटेगरीतला माणूस आहे आणि पहिल्या कॅटेगरीतले लोक त्यांचा हा सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटीचा सीझन आहे आत्ता कविता येतील लेख येतील त्याला हॅट सॉप आहे बिकॉज दिस सीझन ज्याच्यामध्ये ग्रे शेड जास्त असतात त्यामध्ये तुम्ही स्वतःला सगळ्यात जास्त क्रिटिसाईज किंवा स्वतःला सगळ्यात जास्त अॅनालाईज करायचा परियड असतो बरोबर कारण जेव्हा माणूस एकटाच असतो काय नसतं ते ऑटोमॅटिकली माणूस स्वतःला प्रश्न विचारायला चालू करतो हे काय हे असं का ते तसं का ठीक आहे आता थोडं मागं नाही नाही शाळेला शाळेत जायचं आज आपण पण जरा लेट जायचं आता पावसाला म्हणलं की सगळ्यात पहिली गोष्ट काय होते ट्रीप आता ट्रिपांचा सीझन चालू झाला ट्रेक ट्रीप ठीक आहे सगळी लोकं ट्रीपला हळूहळू जातील तुमचे पण प्लॅनिंग चालू झालं असेल आपण इकडं जाऊ तिकडं जाऊ जसं मागच्या शोला सांगितलं एक रील आली अनएक्सप्लोर्ड प्लेस तिथं गेल्याकडं तर ती रील जवळजवळ एक लाख लोकांनी बघितली आणि ती अनएक्सप्लोर्ड जागा बघायला जवळजवळ वीस हजार लोकं आलेत सो दिस प्लेस इज नो मोर अनएक्सप्लोर्ड ठीक आहे ह्या गोष्टी होत असतात तुम्ही जाता आणि ट्रिपचे खूप सारे किस्से आहेत आणि नुकतेच आम्ही कोकणात जाऊन आला आम्ही में विजेन्सीचे मेंबर आणि तो किस्सा तर खूपच वेगळा आहे त्याच्यावर वेबसिरीज यायला पाहिजे <laughs> ठीक आहे आणि हे सगळ्यांच्या ट्रिपमध्ये एक असतं आणि हे का होतं माहिती आहे का कारण तुमच्या ग्रुपमध्ये नमुने असणं गरजेचं आहे सगळ्यात भारी ग्रुप कोणता असतो सांगतो कझिन्सचा फ्रेंड्सचा कोणता पण ज्याच्यामध्ये एज गॅप आणि एज डिफरन्स पाहिजेच सगळीच एका ग्रुपचे असतील ना तर त्यांचं पार्टनार नाही तू शाना का मी शाना एखादा सिनियर असतो दोन तीन वर्षानं तो जरा बॅलेन्स आणतो ठीक आहे की बाबा हा एखादा लहान असते बरका असते ती काय काय गोष्टी अशा बोलतं की त्या गोष्टी बोलण्यासाठी त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे पण ते लहान म्हणून आपण सोडून देतो त्याला आणि मग येत्या जिम मधले मिडल चाइल्ड किती लोक मिडल चाइल्ड आहेत हातवर करा आय फील फॉर यू सगळ्यात जास्त इग्नोर्ड लोक ठीक आहे मग हे बॅलन्स क्रिएट करतो ना असा ग्रुप खूप छान होतो सो आम्ही असंच नाही का ठरवलं आम्ही दरवेळी जातो आणि एकदा त्या गावाचं आता नाव सांगत नाही कारण काय होईल तिकडं गर्दी होईल सो so, कोकणात जातो खूप छान बीचेस आहे तिथं होमस्टेमध्ये वगैरे राहतो आणि पहिल्यांदा आम्ही मुलं मुलं गेलो ठीक आहे आणि परत सांगतो खूप लोक म्हणतात तुम्ही पुरुषांच्या बाजूने बोलता दॅट डजंट मीन आय अपोज वुमन एम्पॉवरमेंट ऑर एनिथिंग मी वुमन एम्पॉवरमेंटच्या बाजूनंच आहे बरोबर आहे ना पण मी पोरांच्या बाजूने बोलायलो आहे ना <laughs> कारण आमच्या बाजूने कोण बोला नाच <laughs> मग मी बोललं पाहिजे ना वन फॉर द टीम पण आज दोन्ही बाजूने बोलणार बिकार देर आर सो मेनी इशूज जे आज बोलले पाहिजे ट्रिपचा प्लॅन होतो सगळं होतं आणि सगळ्यात जास्त अन्याय कोणावर होतो माहितीये का जो कॉन्ट्रेक्ट काढतो त्यावर अरे काय त्याचं घरचं राशन भराय पैसे मागतंय का त्यानं चार रिमाइंडर द्यायचे अर्धी की अर्धी की अर्धी की तो म्हणतो येतो युपीआय अडकलाय आणि माणसानं काय बी व्हावं हो। पण ग्रुपमधला ट्रिप प्लॅनर होऊ नाही ही मी भोगलय दोन ट्रिपाला गेलोय पोरं उठली का आंघोळी झाली का नक्की आंघोळ केलंय का ले डेंजर आणि आमच्या पोरींनी कोडच क्रॅक केला मुलींना आवरायला वेळ लागतो इट्स ओके okay, पोरांचं ओके okay, एका बादलीत विषय कट इथलं बाहेर फ्रेश दिसतो लय लय तीस रुपयात दाडी कोरली की पोरगा नवीन आपल्याला ते देवानं वर्धन दिलेले आता ह्यावेळेस मुली होत्या आमच्या बरोबर ट्रिपला मग पुरींना कळलं की आपल्याला ले आवरायला ले ले लेट झालाय मग पुरी काय म्हणल्या की एकटी जर लेट ले गेली तर सर शिव्या येणार सो आपण सगळ्या घटून लेट जाऊ आणि आता मी ट्रिप प्लॅनर मग आता पोरं पोरांनी काय करायला का पाहिजे होतं की त्यांनी माझा पण विचार करायला पाहिजे होता की सगळी लेट झालं येऊन प्लेट पोरं मला काय सर ह्याला अर्थ आहे का सर तुम्ही तर म्हणला बीचला जायचं होतं सनसेट बघायला सनराईज की किती नऊ वाजता असतो का मला का बोलताय तुम्ही सर ट्रिप प्लॅनर कधी होऊन आहे ट्रिप प्लॅनर ट्रिप निघाली की फुटला की बघतो हा ओके त्याला परत ट्रिप प्लॅनरची एक स्टोरी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला ओके जो ट्रिप प्लॅनर असतो तो बसणार ड्रायव्हरच्या शेजारी तो बघणार गाडी रोडवर नीट चालली का चुकून ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी ऍक्सिडेंटची बातमी इतकीच अंतवाच आईबाप बसलेली असत्यात अहे हो सगळ्यांवर झाला असणार ट्रिप जायचं फिक्स बिक्स झाले घरातले कन्व्हिन्स केल्यात उद्या ट्रिपला जाणार आज ऍक्सिडेंटची बातमी मग आई पप्पा बघतात बघ आजकाल काय सांगू शकत नाही कुणाचा तुमचा ड्रायव्हर नीट आहे का हा लास्ट अटेम्प्ट असतो त्यांचा तस तुमची ट्रीप कॅन्सल करायचा लास्ट अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट असतो हा पण त्यात पण ते फेल होतात तुम्ही बसता आणि ऑटोमॅटिकली तो आहे ना अशी फादर फिगरमध्ये किंवा मदर फिगरमध्ये जो ट्रिप प्लॅनर असतो तो जाऊन बसतो ऑटोमॅटिक मग तो बघतो टोल किती कट झाला किती राहिलेलं आहे बर नाश्ता करताना एखाद्यानं चार पाव एक्स्ट्रा खाल्लं तर बजेट हलेल का कारण काय असतं नव्याण्णव टक्के लोक शाणे असतात ते समजून घेतात दहा रुपये शंभर रुपये दोनशे रुपये इकडे तिकडे होणार आहेत पण एखादं असतं ते म्हणतं माझे तेरा रुपये एक्स्ट्रा गेलेत बरं का <laughs> तो ट्रिप एन्जॉयच करत नसतो तो हिशोबच मांडत असतो बरेच प्रकार आहेत मग ट्रिप प्लॅन प्रत्येक गोष्टीत बघतो हा ओके सनरायज झालं ओके चला आता घरी आणि नंतर ट्रिप ट्रिपवर गेल्यावर स्टोऱ्या बिऱ्या टगळ्या सगळ्या टाकतो आणि ह्या गाड्याला कुणीच टॅग केलेलं नसतं जेणे ट्रीप ऑर्गनाईज केली आहे आणि ट्रिपमध्ये नव्याण्णव टक्क्या गोष्टी चांगल्या झाल्यात पण एखादी गोष्ट कुठेतरी वाईट झाली तसंच झालं आम्ही गेलो मस्तपैकी जेवलो आम्ही सातारची पोरं पोरं जेवायला लागले की बारा बारा एवढी एवढीशा चपात्या असतात त्या बारा चपात्या खाल्ल्या आमच्यातल्या एकानी ती लाटणारी बाई बाहेर बघायली यो <laughs> हे हो उकडीचे मोदक हाततोय 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 सगळं जेवण एक नंबर परफेक्ट एकदम एक नंबर जेवण आणि प्रणवला एक चपाती करपलेली आली आता प्रणव पॉश माणूस आहे म्हणला जेवण ठीक आहे आणि ते त्या ओनर पुढे बोलला मला जेवण ठीक आहे पण एक चपाती करपलेली आली आता माझं मस्तक फिरला आता ते जे वाढणार होते ना ते आम्हाला दहा वेळा सॉरी म्हणली आणि मला अजिबात आवडत नाही चुक नसताना कोणी सॉरी म्हणले मग आम्ही ठरवलं की आता प्रणव आता ही ट्रिप मेमोरेबल प्रणवसाठी राहणार ठीक आहे आता हा किस्सा निम्म्या सोडून परत स्टार्टला जाऊ सो आम्ही साताऱ्यातून निघालो पहाटे ठीक आहे पहिल्या ट्रिपला पहिली ट्रिप खूप छान झाली पाठी मुलं होती सगळी ओके okay. कारण पोरांचा विषय कसा असतो तुम्हाला सिम्पल सांगतो हे मला पोरांचंच माहिती आहे ना म्हणून मी <laughs> ते सांगतो आहे का एक्सप्लेनेशन द्यायला लागतंय कमेंट यात ठीक आहे पोरां सिम्पल असतं ते ट्रिपला असं मोस्टली कधी कधी प्लॅन करून जात नाही तसं आमचं होतं आम्ही गेलो ते थांबलो उठली काय करायचं कुठला बीच ओके okay, ठीक आहे नंतर आता ओके okay, मला देईल ते आणि त्यातला एकजण काय असतो म्हणतो माहिती आहे का जवळ पैसे संपत नाहीत तवर माघारी जायचं काय आणि देर इज एटी पर्सेंट चान्स तो बेरोजगार असतो आणि आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो ना की आपण आपल्या ऑफिसच्या क्युबिकलमध्ये गुरुवारी बसलोय घासतोय शुक्रवारची वाट बघतोय आणि बेरोजगार मित्र ज्याला जॉब नाही तो गोव्यामध्ये एकदम लाईक एक्सक्विट सूट बुक करून तो काय करतोय आणि तो कसं करतोय हे त्याला कुठून मिळतात हे पैसे कसं होतंय मी एवढी घासून माझ्याकडून का होत नाहीये सो अशी लोक असतात बरीच हे झालं दुसऱ्या ट्रिपला आम्ही रात्री निघालो आणि त्या तिकडे जाताना एक दोन मार्ग आहेत एक जंगलात जातो रोड आहे ठीक आहे पण गुगल मॅपवर शक्यतो जास्त भरोसा ठेवून आहे कोकणाच्या भागात गेलो आणि तो मॅप डाउनलोड करायचा सो दोन तीन लोकांनी मॅप डाउनलोड केला मी पण केला मी पुढे बसलेलो आणि ऋषिकेश आमचा सगळा कॉन्टेंट घेतो सगळ्यात वाईट गुणाचं असतं माहिती का तुमच्या ग्रुपमध्ये जर कोण एडिटर असेल किंवा व्हिडिओ काढणार असेल आय फील फॉर हिम मी काय करायचो चांगला सीन आला की ऋषाकडे बघायचो ऋषा म्हणायचं घेतलंय 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 शूटिंग घेतलंय कडी झोपानाच घडी सगळं शूटिंग घेतोय सगळं झालं सगळं झालं सगळं झालं ओके okay. गाडी चालली मस्तपैकी आणि असं चालणं वगैरे दिसतंय सगळं घाटात चढला पोलादपूरच्या इथं गेलो आणि प्रणव पळत पळत पुढं आला मला दादा मला घाम आलाय मला घाम आलाय दादा <laughs> मला घाम आलाय पोरनला कळानाच काय चाललंय नक्की घाम आला म्हणजे काय झालं घाटात अचानक तर मग मला खाली आम्ही सांगतो मुलींना पोरांनी सांगितलं तुम्ही बसा आम्ही आलो पोरं सगळे खाली तर मग तो पृथ्वीराजच्या कानात काय तर बोलला मी वाजवलो होतो पृथ्वीराज म्हणला सर आलो मी दोन मिनिटात आता आम्ही सगळे बसच्या इथं ती लाईट लावली पार्किंगची बरोबर घाटात ती सगळं दिसते मुली आत आहेत मुलं बाहेर आहेत आहे आणि आन प्रणव आणि दादा जंगलात एका झोडपात गेल्यात <laughs> पूर्ण बोलू दे आणि दादा निम्म्यातनं माघारी आले आणि प्रणव जातानी बिसलेरीची फुल भरलेली बाटली घेऊन गेल्याला आणि माघारी येतानी ती बाटली हाफ झाली आता तो गटागटा पाणी प्यायला गेलता का काय करायला मला माहित नाही माघारी आला प्रणवला कोण शेखांडच द्या ना हातच लावाना पाण्याला आता मुलींची क्युरिअसिटी नक्की काय झालं दादा तो ठीक आहे का त्याला घाम का आला नक्की काय झालं मी म्हटलं ना घाम येणं नैसर्गिक प्रक्रिया आहे मला कळानाच काय सांगू मी उत्तर काय देऊ ट्रिप प्लॅनर म्हणून का गेला तो झुडपात आणि डेअरी कसं होतं जंगल कुठलं काय काय माहित नाही आपल्याला तिथलं आणि पुढं थोड्या एक फार्म हाऊस आहे जिथं एक टुक आपली लय फाटी आपल्याला लय फाटी आपल्याला भूतं भीत तसलं मानवत नाही पिक्चर बिच्चर आपण तसले बघत नाही आणि ह्याचं पोरनला माहिती आहे सगळ्या आणि मग ते हॉरर स्टोरेज युट्यूबला असतात माहिती शॉर्ट त्या कुणी तर लावल्या आता मी सर आहे ना ह्यांचा आपली फाटली तर तोंडावर नाही दिसलं पाहिजे मी मधनं मधनं विषय बदलतोय की नाही आपल्याला ॲक्च्युली असं तसं पण ह्यांना कळतंय सर विषय बदलतोय त्यात पृथ्वीराज असतो असा माणूस आहे की तो सीआयडी एनआय मध्ये पाहिजे तो इंटरगेट बिंटर करून हिपनोटाईज करून माणसाला त्याच्यावर आणतोच चाल हे सगळं चाललंय 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 आणि एका ठिकाणी चकवा लागतो आपल्या बाई इकडं जायचं तिकडे जा जायचं आणि मॅपवरती आलो ते थांबलं रस्त दिसा ना पुढं त्यात आता अनुज माझा सक्का भाऊ मी कुठं चुकलो की पहिला क्रिटिसाइजर तो असतो म्हणला कोण आहे मॅप बघणारा कोण आहे मी सक्का भाऊ आहे त्याचा कुठं आहे आपण काय केलं हे कुठं आलोय कुठल्या जंगलात आपल्यावर मुली आहेत कळते का तुम्हाला झालं रस्ता चुकलो परत गेलो गावात पोचलो पाच वाजता पोरं म्हणली चहा प्यायचा आहे मग भगूला घेतलं दूध आणलेलं सगळं पाच वाजता जाऊन आम्ही बीचला चहा बनवला ठीक आहे ओके मग एक एकदम एक 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 व्हेरीफाय मस्त छान हे सगळं झालं आणि ट्रीप ट्रीप कधी नसते तुम्हाला सांगतो की आउटिंग आउटिंग आउटिं कधी नसतं जोपर्यंत आपण त्यामध्ये अँड देअर खेळत नाही <laughs> जेव्हा आम्ही गेम्स सजेशन मागत होतो की काय करूया काय खेळूया आपण तर बसले तर पोरमंडली ट्रुटन डेअर खेळू हे पृथ्वीवर सुतार दादांनी आमच्या सांगितलं की ट्रुट अँड डेअर आता ट्रुट अँड डेअरचा पहिला बेसिक रूल काय ट्रूटला ट्रुट सांगायचं नसतं यु हॅव डिप्लोमॅटिक आयदर यू विल रून युअर कॅरेक्टर अँड इमेज इन फ्रंट ऑफ एवरीवन किंवा वॉट एव्हर इट मे बी नाही का बट माझ्या मते खरं बोलायचं नसतं सो आमच्यात एक मुलगा आहे त्याचं मी नाव नाही घेणार तर ते भोळ आहे ते चला काय पण भोळ आहे तर झालं ट्रूथ सगळ्यांची बारी आली सगळ्यांना आणि पोरांना एकमेकाचे सिक्रेट्स माहीत असतात मुलांच्याबद्दल सगळ्यात भारी गोष्टी सिक्रेट आहे <laughs> सिक्रेट्स भारी असतात सगळ्यांचे पण तो कधीच एकमेकाला सांगत नाही की मला तुझ्याबद्दल हे माहिती आहे जोपर्यंत अंतिम वेळ येत नाही त्यावर सो पृथ्वीराजला सिक्रेट्स माहीत होते आता नाव घेतलं मी त्याचं हे बी पॉनर हे फक्त तुम्हालाच कळणार आणि ट्रुथ अँड देअर चालू झाला सगळ्यांवर वेळ आले मग पृथ्वीराज म्हणला कधी असं झालंय का रे की तू एकाच वेळी असं खूप लोकांच्या प्रेमात पडलाय किंवा प्रथमला हळूहळू कळानाच हे काय होतंय हे माझ्या आयुष्याबद्दल असं कसं कळायला लागलं तर नाही नाही ना दादा बघ आठवतो म्हणजे होता असं माझ्यासोबत पण झालेलं आहे आता जाऊ पुढचा म्हणतो ना माझ्या मग ऑटोमॅटिक बळ मिळतं बळ म्हणला तो म्हणला दादा ॲक्च्युली काय झालं म्हणजे मी ना काही दिवस आधी ना एक असा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यामध्ये मी खूप मस्त अशी इंग्लिश पोएट बोललो आणि तो सेम प्रपोजचा व्हिडिओ हो मी चौगीनला पाठवली <laughs> मी त्याला खुनावतोय बाळा खरं नाही बोलायचं बोलायच शिवाय आणि ह्याच्यापेक्षा गोष्ट एकाच घातल्या भाऊ <laughs> घावला भाऊना न माफीनामा दिला सगळं टोटल द्यायला सांगितलं आता नाव इट्स बिकमिंग अगली ठीक आहे मग मला आता कळलं की हळूहळू आपण झोपायचं सोंग्याची वेळ आली कारण आपल्याला ट्रुथ अँड डिअर लागली तर अवघड होईल मी स्टोऱ्या सांगायला चालू केले की के मी थटत नाही आणि हे सगळं काढून घेतील हे ट्रुट अँड डिअरचे नियम असतात हे कंटिन्यू चालू आहे सगळ्यांचे सिक्रेट काय लागले आणि ज्या इच्छेनं आम्ही सगळे घे उत्साहानं की आज आपण ट्रिप करायचे निम्म्यांचे शोल्डर डाऊन झालते आणि निम्म्यांना भारी वाटलेलं की माझ्यासारखं मीच नाही बरी लोक आहेत सो हे ट्रूथ अँड वगैरे सगळा संपला पहिला दिवस झाला दुसऱ्या दिवशी आता कोकणात गेलो आणि भूतांची चर्चा असं होईल का संध्याकाळी पोरं म्हणजे जेवण झाल्यावर आपण शेकोटी करायची बाबा घाम येतो तरी पण ह्याला शेकोटी करायची का तर तिथं भूतांची चर्चा होणार आहे सोच एक शेकोटी केली आम्ही सगळी कडेनं बसलो ओके आणि सूरज म्हणून आमच्यात एक मुलगा आहे तर त्यांचा प्लॅन काय होता माझी आणि बाकी सगळ्यांची फाडायची भीती दाखवून म्हणून त्याला केळीच्या बागेत असा लपावला तो तिथं अर्धा तास झालं पोझिशन घेऊन बसलाय आम्ही तिथं लाकडं बिकडं सगळी लावल्यात कडनं बसलोय सगळं <laughs> झालं पण त्याला कुणी सिग्नलच द्या नावा म्हणायचा ठीक आहे मग आग लावली सगळं केलं ला, आम्ही बसलो तिथं आणि सूर्याला मुंग्याचा कळाना शो कोण कुठनं आला डायरेक्ट हितन गेला पाय <laughs> प्लॅन फेल विश्वजित म्हणून पोरगे म्हणला सर हे काय बरोबर होत नाही तुम्ही मला आधीच म्हणलेला बुद्धाचा विषय काढणार नाही बरं झालं तो माझ्या शेजारी बसला सगळे बसले अनुज पृथ्वीराज प्रथम सगळ्यांनी भूताच्या स्टोऱ्या सांगायला चालू केलं आणि प्रत्येक गावात एक नदी असते ढो असतो त्यात बाई बुडलेली असते आणि त्या ढावात गेलं की ती बाई वडती असं सांगतात किंवा विहिरीत कोणतर घरो तर बाई विलेली असती आणि ती आत ओढती उडी मार अशी म्हणती वेगवेगळे किस्से प्रत्येक गावचे ह्यांनी सांगायला चालू केले विश्वाने माझा हात धरलाय सर नको की सर मी म्हटलं अरे माझीच फाटली मी कस सांगू आणि जो हॉरर स्टोरी सांगतो ना तो असा सांगतो मग ते असं झालं आणि आयुष्य आयुष्यात असं मी कधी फील केलं नाही हे वाढवून रंगून रंगून सांगतो सांगतो त्यानंतर पुरत चार वाजल्यात मला झोपच झोपच ना हे हॉरर स्टोरीज वगैरे ओके म्हणलं चला ठीक आहे दुसरा दिवस निघाला आता तिसऱ्या दिवशी सगळ्यांना हळूहळू कळलं की आता परतीचा प्रवास होणार आहे आपला आता जेव्हा परतीचा प्रवास चालू होता ना तेव्हा एखाद्याला बळ सेंटी व्हायची तो म्हणतो हा आता उद्यापासून ऑफिस अरे तुला विचारलंय का मला माहिती की अजून अख्खा दिवस आहे तू सकाळ सकाळ का मला आठवण करून दिली उद्या ऑफिसला जायचे आज दिवसभर दिवस मी हेच विचार घेणार उद्या मला ऑफिसला जायचे अरे आजचा दिवस कुठं गेला सगळ्यात वाईट कोण असतो तुम्हाला सांगतो तुम्ही ट्रिपला बाहेर जाता आणि मी आधीच सांगतो ट्रिप प्लॅन करताना खूप केअरफुली प्लॅन करा तुमच्या ग्रुपमध्ये जर एखादा मित्र असेल ज्याचा ब्रेकअप झालाय आणि तो कधी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्या एरियात फिरायला गेलाय तर त्या एरियात तुम्ही जायचं नाही त्याला तुम्ही घेऊन जातात तो म्हणताना मी तीन मी इथंच बसलेलो तीन मी इथं बसलेलो हित ती म्हणलेली हित तो जाईल तिथं मला तिची लय आठवणी मी अशा बुक्या होल्ड करून ठेवतो तो मी का सहन करू सगळ्यात वाईट आयफोन वाले आय एम क्लॅड मी आयफोन नाही घेत त्यांनी बसायचं गाडीत सगळं सांगा शूटिंग घे सगळं झालं आणि देवा आमच्यात एका देवाकडं देव्रतकडं आयफोन होता सगळ्यात आधी सो सगळी ट्रिप झाली मी एकदा देवाला म्हणलं ट्रिप भारी झाली का देवा म्हणला तुमची झाली असेल मी तर शूटिंगच काढत होतो घरी <laughs> गेला डॉक्युमेंटनी पाठवू वेगळंच काम आहे डेंजरस विषय सगळा आणि मला असं वाटायचं की ते आयफोन घेतला नाही का आपलं वी विल फील नाही का वॉन्टेड आणि रिस्पेक्टेड नाही तुमच्या मागच हात धून पोर लागत्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालू होत्या कंटिन्यू झाल्या होत्या आणि आमच्या ड्रायवर का ड्रायव्हर काकानले पोरांनी आधी सांगितलं ला, गाणी लावायची तर लावायचे आणि एक कार्यकर्ता असा असतो आपल्या ग्रुपमध्ये त्याच्याकडं काळातली गाणी असतात डीजी असली वागाळ गाणी असतात एखाद्याला पॅरलिसीस जरी असेल तर तो उठून नाचल त्यानं डीजे ऑपरेटरचं करिअर निवडाय पाहिजे तो डेंजर माहोल बनवतो माहोल डेंजर बनवतो आणि हळूहळू माघारी तुम्ही कळतं की तुम्ही वी जस्ट क्रिएटेड अ मेमरी ऑफ लाईफ टाइम की मागचे तीन दिवस ज्या मी बघितले ना ह्या ज्या स्टोऱ्या हे जे फोटो हे प्रसंग मी माझ्या होणाऱ्या नातोनला बी सांगणार आहे अँड दॅट्स वॉट लाईक वी लिव्ह फॉर नाही का स्टोरीज वी आर जस्ट पासिंग ऑन द स्टोरीज बरोबर आहे कितीतरी डिकेड झाले एका टिकेटकडून दुसऱ्या टिकेटकडं हळूहळू स्टोरीज पास ऑन करत आला आपली हिस्ट्री तशीच आली वर्बली आली बरोबर आहे रिटर्न आली तशाच प्रत्येक ट्रीपच्या स्टोरीज असतात नाही का चा आणि ह्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं असतं आयुष्यात अनसर्टिनिटी बऱ्याच गोष्टी होतील सगळ्या गोष्टी होणार आहेत आपल्या बड आपण या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड पाहिजे ठीक आहे आता ट्रीपचा विषय आला की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ट्रीप आठवली असेल शाळेतली शाळेतल्या ट्रीपचा सगळ्यात आवडता विषय काय होता की उद्या ट्रीप आहे तर कमीत कमी, -कमी सात दिवस आधीपासून झोप लागायची बंद होती आणि इस्पेशली आदल्या दिवशी शेअगाह न ते आगाऊ हे एक्सपेक्टेशन आहे मग एक्सपेक्टेशन काय असतं मी कुठंतर खिडकीत बसेल आणि माझी क्रश माझ्या शेजारी येऊन बसेल मी तोपर्यंत ती येईपर्यंत हे तर बॅग ठेवेन म्हणेल नाही बसले बसले ते आणि ते आले की उचलेन ही रियालिटी ही एक्सपेक्टेशन आहे सगळं त्याने हे केलं की बीच असेल असं असेल तसं असेल खूप मजा येईल स्कूलच्या ट्रिपचं सांगतोय मी सगळं इमॅजिन केलं एक्सपेक्टेशन आहेत सगळ्या एक्सपेक्टेशन ठेवले आणि रियालिटी काय असती कोण बघत कोण तर हारावलंय बरोबर आहे मधनत कोण आता चार्जर गायब झालाय पण पेक्षा ही भारी गोष्ट काय होती ट्रिपच्या आदली रात्र ज्याच्यामध्ये आपण एवढं इमॅजिनेशन केलं की उद्याची गोष्ट उद्याची जी ट्रीप आहे ना ट्रीप ते खूप मेमोरेबल असणार आणि प्रत्येक स्कूल ट्रीपमध्ये आपल्याला एका शिक्षकाचा जो खूप शांत असतो त्याचं वेगळंच वर्जन बघायला मिळतं सर तुम्ही असं आहे इस्पेशली मॅथ्सचे टीचर सो स्कूलबद्दल खूप जास्त म्हणजे बद्दल मला हे आणि खूप भारी वाटतं ना की लाईक तीनशे चारशे रुपयेमध्ये आपण गणपती गणपतीपुळे गुहागर हे फिरून आले आम्ही ते ती आमच्यासाठी ट्रिप होती नाही आता स्कूल आले स्कूल स्कूलकडून आपण खूप साऱ्या काय म्हणू शकतो इनकम्प्लीट ड्रीम्स घेऊन इथपर्यंत आलोय शाळा संपली सगळं झालं मोठं झालं कमवायला लागलो ओके सगळं पण एक इच्छा अपूर्ण राहिली तुमच्या सगळ्यांची माझी की आपल्या शाळेला आग लागेल आणि त्या आगीतून आपल्या क्रशला आपण वाचवू किंवा काय तर होईल असं की मी तिला वाचवेन हे सगळ्या पोरांनी इमेजिन केलं एकदा तरी किती आपण खतरनाक आहे ना हे स्वप्न स्वप्नच राहून गेलं आणि तो एरा होता स्कूलचा जेव्हा ती झेरात लागायची स्कूलचे लेहम शाळेला चाललो मॅट होते ते झेहरात होते स्कूल बहुतेक ते पॅरेगॉन किंवा कोणा आय डोंट नो बट स्कूल चा लेह तो एरा होता आणि खूप जास्त म्हणजे नाही का आपण आपला युनिवर्स होतं ना ते कम्प्लीट स्कूल आणि स्कूल ट्रिप तर खूपच जास्त भारी नाही का की पैसे गोळा करणे घरातल्यांकडून त्यांनी ऍडजस्ट करणं आईनं दिलेले ऐंशी रुपये त्यातून सगळं घेऊन आपण त्यात पण आईसाठी काहीतरी घेऊन जाणार किंवा दोनशे तीनशे रुपये दिले गी तर त्यातून आईला काहीतरी घेऊन जाणार म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून आपल्याकडे होतं जसं वय वाढलं मोठं झालं ह्या गोष्टी कुठं लुप्त होत गेल्या आपण थोडं प्रॅक्टिकल झालो का आपल्याला समाजानं क्रियल बनवलं विल नेव्हर नो ठीक आहे सो so, ट्रिपचा हा वेगळा किस्सा आणि हे आता चालू होणार आणि हे गोष्टी मी का सांगते तुम्हाला सांगतो कारण जेव्हा ट्रिपला जाल तेव्हा आहे ना पूर्णपणे ट्रिपच एन्जॉय करा प्लीज नाहीतर एखादा कोणतर शांत बसला आहे आपण त्याच्याकडे बघतो आहे आपण म्हणतो जाऊ दे आपल्याला काय करायचे त्याचं त्याचं चाललं आहे बोला ना विचारा अहो ती ट्रीप आहे ना ती असं सेशन बनवून टाका किंवा असा प्रसंग बनवू टाका की त्याच्या आयुष्यात काय चाललंय कळते आम्ही जेव्हा गेलो कोकणा तेव्हा असंच झालो आणि मी माझ्या आयुष्यात अशी काय मुलं आहेत माझ्या टीममध्ये फॅमिलीमध्ये की त्यांना मी रडताना नाही बघितलं पाच वर्षात कधीच नाही कधीच नाही आणि काय काय मुलं आशेत ते म्हणतात मी लास्ट टाइम कधी रडलो आहे मला माहीत नाही असतात अशी मुलं आणि आम्ही सगळे रात्रीचे एक दीड वाजता एक तीस पस्तीस लोक आम्ही गोल करून बसलो आम्ही एवढं सांगितलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यांनी लोएस्ट पॉइंट सांगायचं आणि तुम्ही त्यातून बाहेर कसं आलाय सांगायचं आता काय असतं प्रत्येक ग्रुपमध्ये थोडे ग्रजेस असतात एकमेकाबद्दल परसेप्शन असतं प्रत्येकजण काहीतरी घेऊन चाललेलं असतं आणि जसं लोकांनी बोलायला चालू केलं माझ्या अंगावर अजून काटायचो जी लोकं कधी रोडली नाहीत ती ढसून रडायला तर ते दीड वाजता आमचा होमस्टेवाला येडा झाला चाललाय काय वर हे पोरं का रडायला लागलेत आणि प्रत्येकानं आपली प्रत्येकाकडे अशी तरी स्टोरी असते जी स्टोरी ती कधीच कोणाला सांगत नाहीत आणि त्या ट्रिप नंतर आमची एकमेकाबद्दल रिस्पेक्ट खूप वाढली कारण काही पोरांनी काय मुलींनी स्वतःच्या आयुष्यात काय गोष्टी घडतात किंवा काय होत आहे हे कधीच आम्हाला सांगितलं नाही आणि आता जेव्हा आम्हाला कळलं की आणि हे सहन केले तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ऑलरेडी आमचा चांगला आणि वेगळा राहतो कारण नाव वी नो की शीट दॅट ही आता आपण त्या परसेप्शननी बघतो त्यांच्याकडं आधी काय बघतो हे सगळंच चांगलं चाललंय बट आता आपल्याला माहिती येतो की ती वाईट प्रसंगातून गेला आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही तुम्ही ट्रिपला जावा थोडंसं व्होकल राहा सगळ्या गोष्टी करा आणि हे खूप गरजेचं आहे ही चांगली गोष्ट झाली आमच्यासोबत एक वेगळं बॉन्डिंग होऊन बाहेर आलं नवीन आयडिया झाल्या बरोबर आहे आता ट्रिपमध्ये होणार बिझनेस आयडिया येतात दहा बारा ट्रिपमध्ये अचानक पण त्यातली एक बी इम्प्लिमेंट होत नाही सो ट्रिप त्यापेशीच असते म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यातून होऊन जातात